राज्याचं राजकारण सध्या फडणवीस बावनकुळे भोवती चांगलंच फिरते कारण चार तासात नागपूरचं झालेलं तुंबापूर आणि राज्यातल्या पत्रकारांविषयी चंद्रशेखर बावनकुळे केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य या दोन घटनांमुळे राज्यातल्या विरोधकांनी फडणवीस बावनकुळेंना चांगलंच धारेवर धरलं कारण विरोधात बातम्या टाळायच्या असतील तर पत्रकारांना धाब्यावर न्या अशा आशयाचा संदेश देणारी बावनकुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यावर टीका करणारी हेरंब कुलकर्णींची कविता राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट केली आणि फडणवीसांना बावनकुळेंना धारेभर धरलं त्यानंतर भाजपानं सुळेंच्या त्या, त्या कवितेला थेट पवारांवर टीका करणारी कविता पोस्ट करून प्रत्युत्तर दिलंय भाजपा महाराष्ट्रानं मधल्या आपल्या कवितेत म्हटलंय दहा कोटींची वांगी उगवते माझ्या शेतात कोणतीही मशागत चर्चा जन्मानसात बारा बॉम्ब स्फोटांनी मुंबईकर हादरला तेरावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा शरद बहरला आम्हा बाप लेकीला आस एक लावसाची जमीन लाटून कष्टकऱ्यांची माडी उभारू शरद चंद्राची राजकीय कारकीर्द त्रेपन्न वर्षांची हौस भारी बिरुदे मिरवण्याची काय सांगू माझ्या पप्पांची महती जिथे तिथे फक्त खंजीरच खूप असती आता अशा शब्दात भाजपा पवारांवर टीका करणारी कविता पोस्ट करून सुप्रिया सुळेंना डिवचलय तर सुप्रिया सुळेंनीही आज सकाळी फडणवीस बावनकुळेंवर टीका करणारी हेरंब कुलकर्णींची कविता ट्विट केली होती ती काय होती तेही एकदा पाहू चला आपण धाब्यावर जाऊ मी त्यांना म्हणालो पाण्यात तरंगणारे तुमचे नागपूर शहर आपण पाहू ते म्हणाले नको नको त्यापेक्षा आपण धाब्यावरच जाऊ धाब्यावर जाताच मी म्हणालो दारू दुकाने वाढवण्याची निषेधार्ह बातमी दाखवू का ते म्हणाले हवी ती चव आता तुम्हाला चाखवू का मी विचारले सहजपणे समृद्धी महामार्गावर अपघात का बरे वाढले प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकिटच बाहेर काढले न्यायमूर्ती लोया नागपुरात नेमके कशाने मारले उत्तर म्हणून त्यांनी समोर मेन्यू कार्ड धरले शेतकरी आत्महत्या भागात दौऱ्यावर कधी जाऊया ते म्हणाले सांगा जेवणाची ऑर्डर काय देऊया मी विचारले कंटाळून अच्छे दिन आता सांगा ना कधी येणार ते म्हणाले सांगा आधी तुम्ही गिफ्ट काय घेणार कंटाळून विचारले शेवटी मी नऊ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची रोपटी आता कधी वाढायची त्यांनी विचारले पत्रकारांची ताडोबात ट्रिप कधी काढायची आजूबाजूला सगळे मद्यपी बघत आम्ही धाब्यावरून निघत होतो सत्तेची नशा करते किती बेधुंद हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो आता सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या या कवितेला भाजपा नाही थेट शरद पवारांवर उपहासात्मक टीका करणारी कविता पोस्ट करून प्रत्युत्तर दिले त्यामुळे आता हे कविता वॉर आणखी पुढे काय वळण घेतं याकडे आपलं लक्ष असेलच ताजा बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका